पंचवीस ते एकोणतीस जागतिक कृषी महोत्सव आयोजित नाशिकला केलेला आहे. यापूर्वी मागील दोन महिन्यात आपण खान्देशमध्ये जळगावला, विदर्भात अमरावतीला, मराठवाड्यात 1 तारखेच्या जानेवारीला बीडमध्ये मोठे महोत्सव साजरे करण्याला खूप शेतकऱ्यांनी पसंती दिली. आता यजमान जिल्ह्यात देशाच्या, राज्याच्या आणि आंतरराज्याच्या वतीनं हा महोत्सव नाशिक येथे आयोजित करण्याचा हा उपक्रम गेली 12 वर्ष झालेली आहे. गेल्या 1 तापापासून आपण नाशिक येथे हा कृषी महोत्सव घडून आणतो, शेतकरी घडून आणतात. 800 प्रकारचे बी बियाण्यांची ओळख परिचय त्या ठिकाणी केला जाणार आहे. शेतीवर उत्पन्न आधारित असणारे लघुउद्योग त्या ठिकाणी आपणाला बघायला मिळणार आहे. भारतीय पशुधन ते आपणाला बघायला मिळणार आहे. गायी कोणत्या पाळाव्यात, कोणत्या पाळू नयेत, देशी गायींचा अनन्यसाधारण असणारं महत्त्व आपणाला पुढे अबाधित ठेवायचं आहे. त्यात चांगले घोडे आहेत, अनेक प्राणी आहेत आणि त्यांचं महत्त्व भविष्य काळाला पुढील पिढ्यांना राहावं म्हणून त्यांचंही प्रदर्शन भरवलं जाणार आहे. पूर्वी 12 बलुतेदार योजना होती, गावचे प्रश्न गावातच निपटण्याची, त्याची ही झलक 12 बलुतेदारांची तिथे दाखवली जाणार आहे. तर यापेक्षा अजून काय शेतीतलं दाखवायचं? त्यात माती परीक्षण आहे, पाणी परीक्षण आहे, बियाणं परीक्षण आहे आणि मातीवर दोन शब्दात बोलताना मातीवर खूप बोलत आहे. एक प्रसंग स्मरतो आणि आठवतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 1947 साली तत्कालीन देशाचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद जी बंगालचे भूमिपुत्र, कृषिपुत्र, त्याआधी त्यांच्या अनेक पिढ्या शेतीतल्या मातीची पूजा करण्याची त्यांची पूर्व परंपरा होती. राष्ट्रपती झाल्यावर त्याने एक घमेलभर माती राष्ट्रपती भवनात आणली. देवांची पूजा करण्याआधी ते मातीची पूजा करायचे, नंतर देव. आणि नेमकं त्यावेळी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपतींना भेटायला आले. वेळ 7 वाजेची होती. बाबू पूजा करत होते. पूजा संपल्यावर पहिला प्रश्न अध्यक्षांनी विचारला की सर तुम्ही मातीची पूजा का करता? म्हणे आम्हाला माहीत नाही, आम्ही देवांची पूजा करत असो, आमच्याही देशात आम्ही देवांची पूजा करतो. आमच्या डॉलरवर, इन गॉड वी ट्रस्ट, तुम्ही जर अमेरिकेचा डॉलर बघितला आजही, माझ्याकडे तो आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. त्यावर इन गॉड वी ट्रस्ट असा शब्द प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि आम्ही सुद्धा भगवंताला मानतो असं त्यांनी स्पष्टीकरण करताना, पण म्हणे तुम्ही मातीची पूजा का करता हे आधी आम्हाला समजून सांगा म्हणे. हा तो डॉलर आहे, यूट्यूबवर आपणाला जगात तो दिसणार आहे. इन गॉड वी ट्रस्ट हा त्याचा शीर्षक आहे की या डॉलरवर अमेरिकेनं मान्य केलेलं आहे, आमचा देवावर विश्वास आहे, हे डॉलर साक्षीदार आहे. तेव्हा याचं उत्तर देताना एका सेकंद वेळ न लावता बाबूंनी ताडकाफडकी उत्तर दिलं. हो म्हणे, मी मातीची पूजा करतो. मीच काय, आमचे सारे शेतकरी बंधू बंगालमधले आधी मातीची पूजा करतात, नंतर देवाला भासतात. हे याचं कारण काय? कारण असं आहे म्हणे, सर्वप्रथम तर अखिल मानवजात आईच्या उदरात जन्म घेते आणि बालपण आईच्या दुधावर होतं. तदनंतर उचित वयात ही काळी आई आपणाला धान्य देते, भाजीपाला देते आणि फळं देते. मग ही आई नाही का म्हणे? त्यांनी कान उपटले. एकदा नाही, 21 वेळा त्या मातीला दंडवड घातले
आणि राष्ट्रपतींना शाबासकी देताना असा शेतकरी राष्ट्रपती जगात होणे नाही हे गौरव उद्गार तत्कालीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या राष्ट्रपतींना दिलेला हा शब्द आहे. आता तो शब्द आता भविष्यकाळात कोण किती कसा पाळतं तो ज्याचा त्याचा वैयक्तिक धारणा आहे. परंतु आपण इथे बसलेले सारेजण या मातीचे पुत्र आहोत. त्या मातीला ओळखणं हा आपला खरी नैतिक जिम्मेदारी आहे. म्हणून शेतीवर खूप बोलता येईल आणि हे समजून सांगण्यासाठी तारीख 25 ते 29 या कार्यकालात आपण नाशिकला जमणार आहोत. जे बिगर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा खुलं आवाहन केलेलं आहे की तुम्हाला त्यातून काय वेचायचं ते वेचा. त्यात लघुउद्योग आहेत, बचत गट आहेत, शेतीवर प्रक्रिया केलेले अनेक बहुउद्योग आहेत, अनेक भगिनींनी तर त्यात बचत गट सुरू केलेले आहेत. टिकाऊ अन्न, वर्षभर अन्न त्यातून कसर जनतेपर्यंत पॅकिंगमध्ये देता येईल. पूर्वी आपण ड्रायफ्रूट कोणतं खायचो हे आता काजू बदाम हे आज आलेत, पण शतकानुशतक वर्षभर पुरेल असा उळा, ओंब्या, हुरडा हे खरं ड्रायफ्रूट असायचं. हे तिथे तयार करून दाखवणार आहोत आम्ही. उचित वेळी त्या हरभरा भाजून त्याचा हुरड, त्याचा उळा कसा बनवायचा, ज्वारी भाजून त्याचा हुरडा कसा बनवायचा, उचित वेळी गव्हाच्या ओंब्या त्या ड्रायफ्रूट म्हणून कशा बनवायच्या, यावर खरं तर बचत गट भगिनींनी यावर खूप जोर द्यावा. नव्या पिढींना याचं महत्त्व सांगावं की या कडधान्यातून जर आपण ते खाल्लं तर आयुष्यात शुगर वाढत नाही. जे कुटुंबीय भाजलेल्या धान्याची भाकरी खातात आयुष्यात त्यांना कुठलेही आजार होत नाही. म्हणून इथे बसलेल्या गृहिणींना आम्ही कळकळीनं सांगू इच्छितो, त्यांनी आठवड्यात पाकशास्त्राकडे वळताना भाजलेल्या धान्याची भाकरी थालीपीठ करावी, आबाल वृद्धांना द्यावी, अनुभव 8 दिवसात घ्यावा. या साऱ्या हिताच्या बाबी कृषी विभागातून आपणाला सांगण्याला एक नामी संधी या कार्याने दिलेली आहे. म्हणून आमच्या ज्या काही भगिनी इथे बचत गटात काम करत असतील त्यांनी खूप भगिनींना तिथे आणावं, तो महोत्सव बघावा. तिथे विनाशुल्क आहे, कुठलाही तिथे तिकीट लावायचं काम नाही. तुम्हाला जेवढं ज्ञानाची शिदुरी घरी नेता येईल तेवढी घेऊन जावी. त्याला कोणी चोर चोरी करत नाही, त्या वस्तूला ज्ञान असं म्हणतात. आणि इथे ज्ञानाची पानपोई घातलेली आहे. तुम्ही किती लुटता त्यावर अवलंबून आहे. कृषी महोत्सव आला.